काल रात्रीपासून इथलं मोबाईल इंटरनेट सर्व्हिस बंद करण्यात आले आहे, त्यामुळे इथं कुठलाही संवाद होऊ शकत नाही अशी स्थिती आहे. काल रात्री तुम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा आवाहन केलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी तसं सांगितलं होतं की इंटरनेट सेवा सुरू राहील, पण प्रत्यक्षात आतापर्यंत या क्षणाला इंटरनेट सेवा पोर्टल बंद आहे. ते सरकारला जाणूनबुजून आरक्षण द्यायचं नाही म्हणून आंदोलन दडपायचं असत आणि वातावरण खराब करण्याची इच्छा सरकारची याच्यातून दिसून येते. निर्बंध करून असे चिल्लर चिल्लर चाळे सरकार करायला लागले आता निर्बंध करून, आणि इथलं काही महाराष्ट्रातल्या समाजाला दिसू नये म्हणून हे जाणून बुजून आंदोलन मोडण्याचा एक प्रकार दिसतोय, परंतु त्यांना आता आंदोलन मोडू शकत नाही. मी आणि माझा मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही, कारण पूर्ण महाराष्ट्राला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटत नाही. अर्धवट आरक्षण आम्ही घेत नाही. तुम्ही काहीही प्रयत्न केले नेट बंद करण्याचे काही करण्याचे, तरीही तुमच्या नेटपेक्षाही आमचा मराठा समाज आता हुशार झाला आहे. इथं हजारो लोक महाराष्ट्रातून रात्री येऊन बसले होते, त्यांनी रात्री खडा पहारा दिला, काळजी करू नका. सरकारने पुन्हा एकदा सांगतो मुख्यमंत्र्यांना, साधे साधे कामं करू नका, वातावरण दूषित राज्यात तुम्ही करू नका. नेट बंद करून किंवा असं काय करू आंदोलन तुम्हाला मोडू शकत नाही. आरक्षण पूर्ण महाराष्ट्राला घेतल्याशिवाय अर्धवट दिलेलं आणि देणार असलेलं आरक्षण आम्ही घेणार नाही. यामागे काहीतरी एका बरेच लोक म्हणत आहेत की आंदोलन तर चिघळवायचं आहे, दुसरीकडे आंदोलनातून तुम्हाला इथून उठवावं. रात्री बरेच लोक इथं आलेले होते, सरकारची यामागची काही भूमिका असू शकते का? ते मला उठवू शकत नाहीत, मी बी उठवू शकत नाही. त्यांचा डाव 100% दिसतो याच्यामध्ये. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सुद्धा हे आंदोलन खूप मोठं झालंय, परंतु आम्ही उठणार नाही. आरक्षण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला दिल्याशिवाय आमच्याकडून मात्र उद्रेक होणार नाही, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. आमचं शांततेत सुरेश शांततेत राहणार, पण आंदोलन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला दिल्याशिवाय थांबू शकत नाही. आज 10:30 मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.